नमस्कार विद्यार्थ्यांनो शुभ सकाळ तर आज आपण काय घेणार आहोत तर आपली जी दुसरी कविता आहे संतवाणी संतवाणीमध्ये कविता अ भेटी लागी जीवा संत तुकाराम आणि दुस आणि त्यानंतर आ, आ संत कृपा झाली संत बहिणाबाई या दोन कवितांचं आपण रिव्हिजन घेणार आहोत जी आपली सुरुवातीला परीक्षा झाली होती त्या परीक्षेला ह्या कविता होत्या त्यावेळेला आपले हे रिव्हिजन झालं आहे बरोबर आहे तुमचा अभ्याससुद्धा झाला आहे त्यावर परीक्षा सुद्धा झाली आहे पण आत्तासुद्धा जी परीक्षा आहे त्या परीक्षेला पुन्हा एकदा या दोन कवितांमधले काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर त्यासाठी पुन्हा ह्या दोन कवितांचं वाचन करणं गरजेचं आहे या दोन कविता पुन्हा एकदा तुम्ही काय करा व्यवस्थितरित्या वा वाचून काढा आणि त्यांचे प्रश्नांची उत्तरं समजून घ्या पुन्हा एकदा त्याची उजळणी करा म्हणून आपण आता काय करणार आहोत उजळणी करणार आहोत बरोबर आहे या दोन कविंदांचा आपण रिव्हिजन करूया आता कविता कुठली दुसरी संतवाणी अ भेटी लागी जिवा संत तुकाराम संत तुकारामांनी या कवितेमध्ये काय दिलेलं आहे ते थोडक्यात एकदा आपण जाणून घेऊया परत एकदा तर भेटी लागे जिवा संत तुकाराम म्हणतात ए विठ्ठला मला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे मला तुला भेटावंसं वाटते तुला पहावंसं वाटते म्हणजे संत तुकारामांनी आपल्या माऊलीची ओढ व्यक्त केलेली आहे आणि त्यासाठी संत तुकारामाने कवितेच्याद्वारे वेगवेगळी उदाहरणंही दिलेली आहेत दृष्टांतही दिलेली आहेत की कशाप्रकारे त्यांना आपल्या विठ्ठलाची ओढ लागलेली आहे मग त्यासाठी बघा ते म्हणतात की विठ्ठला मदा मला तुझी ओढ लागली आहे मी रात्र दिवस तुझी काय करतो आहे वाट पाहतोय तुला मला खूप भेटावं असं वाटतंय जसं चकोराला चंद्रमाची ओढ असते बरोबर आहे असं म्हणतात की चकोर पक्षी चंद्रमा चंद्रमा प्रतिका असते त्याची ओढ असते तसंच त्याचं जीवन त्याच्याशी निगडीत असतं तसंच ए विठ्ठला मला तुझी ओढ लागलेली आहे त्यानंतर माहेरी जशी मुलगी लग्न झाल्यानंतर सासरून सासरी गेल्यानंतर तिला ओढ लागते माहेरीची दिवाळीला सणासुदीला तिला यावंच वाटतं घरच्यांना भेटावंचं वाटतं तसंच ए विठ्ठला मला सुद्धा ही तुझी ओढ लागलेली आहे बरोबर आहे अशा प्रकारे त्यांनी कवितेतून व्यक्त केलेलं आहे की कि किती तीव्रतेने त्यांना काय लागली आहे ओढ लागलेली आहे नंतर छोटंसं बाळ आईला भेटण्यासाठी अतुर होत असतं भुकेने व्याकुळ होत असतं तसं विठ्ठला मला तुझी ओढ लागली आहे आणि तुझं श्रीमुख पाहावंसं वाटतंय असं या कवितेतून आपल्याला संत तुकारामांनी व्यक्त केलेलं आहे आता ही जी ओढ आहे ती आपल्याला समजली आहे की कि किती तीव्रतेने त्यांना ओढ लागलेली आहे आता आपण प्रश्न पाहूया बघा प्रश्न एक योग्य अर्थ शोधा तुम्हाला वाक्यप्रचार येऊ शकतात मग त्याचा योग्य अर्थ तुम्हाला पर्यायामध्ये येऊ शकतो बरोबर आस लागणे म्हणजे ध्यास लागणे नंतर आ वाटुली म्हणजे वाट त्यानंतर आता आपण प्रश्न पाहूया चकोर कोणाची वाट बघतो तर चकोर कोणाची वाट बघतो तर पौर्णिमेच्या चंद्राची का का बघतो तो कारण काय तर चंद्रकिरण हेच त्याचे जीवन म्हणजे असं म्हणलं जातं की चंद्रकिरण हेच त्याचं काय जीवन आहे म्हणून तो काय करतो चंद्रवा पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो भुकेलेले बाळ कोणाची वाट बघतो कोणाचं वा कोणाची वाट बघतो तर आईची तिसरा प्रश्न संत तुकाराम कोणाची वाट बघतात तर संत तुकाराम कोणाची वाट बघतात पांडुरंगाची त्यांना कोणाची ओढ आहे तर पांडुरंगाची विठ्ठलाची तुम्हाला विठ्ठलाची लिहिलं तरी चालेल पांडुरंगाची पण चालेल पण तुम्हाला एक ऑप्शन असेल योग्य बरोबर आहे त्यानंतर प्रश्न बघा मध्ये पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे योग्य पर्याय निवडा असा तुम्हाला प्रश्न येईल म्हणजे तुम्हाला काय विचारलं जाईल तुम्हाला पर्याय दिले जाते आता इथे मी पर्याय नाही दिले योग्य उत्तरच दिलेलं आहे पण तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न ये येईल आणि तुम्हाला कवितेचं नाव दिलं जाईल आता इथे बघा नाव लिहिलं आहे लागी जीवा कवितेचे कवी कवयित्री कोण आता भेटी लागी जीवा या कवितेचे कवी आहेत कवयित्री नाहीत तर कोण आहे तर संत तुकाराम हा योग्य पर्याय नंतर भेटी लागी जीवा कवितेचा विषय काय आहे ह्या कवितेचा विषय तर विठ्ठल दर्शनाची असीम ओढ तीव्र ओढ बरोबर विठ्ठलाच्या दर्शनाची काय तुकारामांना ओढ आहे हा कवितेचा काय विषय विषय आहे भेटीला गी जेव्हा कवितेचा प्रकार ह्या कवितेचा रचना प्रकार कोणता आहे तर अभंग कोणता प्रकार आहे अभंग आता हे, हे प्रश्न रस रसग्रहणात्मक प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला किती चांगल्या प्रकारे समजलं हे या प्रश्नातून व्यक्त होतं आता बघा समानार्थी शब्द माऊली आई जीव प्राण चंद्र शशी नंतर मन चित्त आता विरुद्धार्थी शब्द बघा रात्र दिवस पौर्णिमा अमो अमावस्या भूक तहान जीवन मरण लिंग बदला आता तुम्हाला लिंग बदलायला किंवा लिंग ओळखा असे प्रश्न आले तर तुम्हाला नीट प्रकारे लिंग बदलता आलं पाहिजे नंतर लिंग ओळखा आलं तर लिंग बद ओळख ओळखता उड़क आलं पाहिजे आता इथे लिंग बदला माता पिता बालक बालिका आता पुढे आ संत कृपा झाली ही आपली संतवाणीमधली दुसरी कविता आहे संत बहिणाबाई आता या कवितेमध्ये काय दिलेलं आहे की संत बहिणाबाई म्हणतात हे जे संत आहे त्या संतांनी काय केली कृपा केली म्हणून हा वारकरी संप्रदाय काय हो झाला निर्माण होऊ झाला हो, हो म्हणजे होऊ शकला कित्येक भाविक काय करतात विठ्ठलाची दर्शना विठ्ठलाच्या दर्शनासाठीच कुठे जातात तर पंढरीला जातात बट पंढरपूरला जातात आणि हा वारकरी संप्रदाय उभारण्याचं काम ज्या संतांनी केलं म्हणजे संत कृपा झाली हे या कवितेमध्ये दिलेलं आहे आता आपण कविता पाहिली होती कवितेमध्ये कोणकोणते संत आहेत बरोबर संत ज्ञानेश्वर आहेत संत नामदेव आहेत नंतर संत कोण आहेत एकनाथ आहेत नंतर संत बहिणाबाई या संतांनी काय केली कृपा केली म्हणून हा वारकरी संप्रदाय काय होऊ शकला निर्माण होऊ शकला बरोबर प्रत्येकाने काय केलं आहे कार्य केलेलं आहे प्रत्येकाने मोलाचं कार्य केलेलं आहे त्यामुळे हा जो संप्रदाय आहे तो निर्माण होऊ शकलेला आहे त्यानंतर मग सुरुवाती दिलेले आहे संत ज्ञानेश्वरांनी काय केलं या वारकरी संप्रदायाचा पाया रचला म्हणजे काय तर वारकरी संप्रदाय निर्माण केला निर्माण करण्याचं सुरुवातीचं काम कोणी केलं आहे संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे म्हणजे आपल्या साहित्याच्याद्वारे वारकरी संप्रदाय असा जो पाया आहे तो रचण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर नामदेवानी काय केलेलं आहे भिंत उभारण्याचं काम केलेलं आहे म्हणजे वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम केलेलं आहे ते आवार रचण्याचं काम केलेलं आहे नंतर संत एकनाथांनी आपल्या गुरूंच्या बरोबर आहे आपल्या गुरुंच्याद्वारे म्हणजे संत एकनाथ आपल्या गुरूंच्या शिकवणीने आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने काय केलेला हा वारकरी संप्रदाय भक्कम केलेला आहे बरोबर आणि नंतर आपल्याला काय दिसतात की संत तुकाराम संत तुकारामाने शेवटचं कार्य आपल्याला केलेलं दिसतंय म्हणजे स्... वारकरी संप्रदाय परिपूर्ण झाल्यानंतर ते कळस झालेले आहेत म्हणजे कळस उभारण्याचं काम केलेलं म्हणजे वारकरी संप्रदाय ला परिपूर्ण केलेलं आहे हे आपल्याला या कविते या सर्व संतांनी हे कार्य केलं म्हणून संतांनी कृपा केली असं संत बहिणाबाई या कवितेमध्ये म्हणतात बरोबर आहे ह्या संतांनी कार्य केलं म्हणून हा के वारकरी संप्रदाय इतका मोठा होऊ शकला आणि आज आपण सर्वजण पंढरीला जातो म्हणजे जा पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची भक्ती करतो हे कोणामुळे साध्य होऊ शकले ते ह्या संतांमुळे आता आपण हे पाहिलं आता आपण प्रश्न पाहूया पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा कविता संतवाणी स कोण संतवाणीमध्ये कोणती आ संत कृपा झाली आता कवितेचा विषय कवितेचे कवी आणि कवयित्री कोण आहेत तर कवितेचे कवयित्री आहेत संत बहिणाबाई नंतर कवितेचा रचना प्रकार तो कोणता आहे कवितेचा रचना प्रकार तर अभंग बरोबर आहे आणि कवितेचा विषय कोणता आहे तर वारकरी संप्रदायाच्या इमारतीत इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे वर्णन केलेले आहे इथे काय केले वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे वर्णन केले आहे आता पुढे स आले कवितेत आलेल्या पाच संतांची नावं कवितेत कोणते पाच संत आलेले आहेत तर संत ज्ञानेश्वर सुरुवातीचे पाया रचणारे संत नामदेव जे किंकर झालेले आहेत बगर दगड झालेले आहेत वारकरी संप्रदायाला भ भक्कम करण्याचं काम केलेलं आहे आवारचण्याचं काम केलेलं आहे के संत एकनाथ जे खांब झालेले आहेत आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने म्हणजे भक्कम त्याचं काम त्यांनीही केलेलं आहे संत तुकाराम यांनी कळस झालेले आहेत आणि संत बहिणाबाई यांनी काय केलं आहे ह्या पाच ह्या चार संतांचं काय केलं आहे कौतुक केलेलं आहे संत कृपा झाली या कवितेच्याद्वारे बरोबर आहे ते पाच संत ह्या कवितेमध्ये आलेले आहेत त्यानंतर वचन बदला इमारत इमारती देवालय देवालये खांब खांब कळस कळस म्हणजे कळस कळस राहणार त्यानंतर पुढील शब्दात लपलेले लपलेले चार अर्थपूर्ण शब्द लिहा आता एकनाथ एक नाक नाथ एथ आता इथे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आपल्याला देवालया देवा वाल वाया देया आता लिंग ओळखा आता आपल्याला काय करायचं लिंग ओळखा आवार कोणतं लिंग आहे ते आवार म्हणतो आपण म्हणून नपुसकलिंग खांब तो खांब म्हणतो आपण म्हणून पुल्लिंग इमारत ती इमारत स्त्रीलिंग ध्वज तो 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 ध्वज आपण म्हणतो पुल्लिंग असं तो ती ते लावून आपण पाहायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित लिंग ओळखता येतं आता सहसंबंध लावा आता संबंध लावायचा कोणाशी कोणता संबंध आहे बघा संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी काय केलं आहे पाया रचलेलं आहे संत नामदेव किंकर म्हणजे दगड भक्कम असे दगड झालेले आहेत बरोबर वर मजबूत असा दगड बनलेले ते संत एकनाथ खांब खांब रचण्याचं काम केलेलं आहे संत तुकाराम कळस कळस रचण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आता वारकरी संप्रदाय रूपी इमारत इमारती संबंधित संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा पाया रचणे म्हणजे काय वारकरी संप्रदायाची स्थापना करणे त्यानंतर ता आवा रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक केला खांब होणे म्हणजे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले कळस चढवणे म्हणजे परिपूर्ण वैभवापर्यंत पोचवला परिपूर्ण वैभवापर्यंत पोचवला को को काय तर वारकरी संप्रदाय आता वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभे करणारे साहित्यिक रूपी सॉरी साहित्यिक रूपी संत आता बघा वारकरी संप्रदाय उभार करण करना... उभे करणारे कोण तर कळस चढवणारे कोण तर संत तुकाराम खांब होणारे खांब कोण कोण झाले तर संत एकनाथ पाया रचणारे संत ज्ञानेश्वर आणि भिंत भिंती उभारणारे संत नामदेव भिंत उभारण्याचं काम केलं कोणी संत नामदेव आता आपण बघा ह्या कवितेचं रिव्हिजन आपलं झालं आहे कवितेमध्ये काय दिलं आहे ते आपण जाणून घेतलं पुन्हा एकदा कवितेमधले कोणते प्रश्न आहेत ते आपण जाणून घेतले तर तुम्ही कविता चांगल्या प्रकारे पुन्हा वाचा थोडे विसरला असाल तर पुन्हा कविता वाचल्यानंतर तुम्हाला सर्व काही आठवेल आणि ह्या परीक्षेसाठी ह्याही कवितांमधले काही प्रश्न येणार त्यामुळे ह्या कवितांचा अभ्यास करणेही आपल्याला गरजेचं आहे समजलं आता आपल्या सर्व विषया सर्व गोष्टींचं आपलं रिव्हिजन झालं आहे